मजबुतीकरणात कणकवली शहरातील जमिनीच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्या विरोधात शहरवासियांनी प्रांताधिकारी नीता सामंत यांची भेट घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांचा विचार न करता विकास काम होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका शहरवासियांनी घेतली आहे. न्याय न मिळाल्यास सर्व पक्ष एकत्र येऊन आम्ही काम बंद करू असा इशाराही प्रकल्पग्रस्त शहरवासियांनी कोकण एफसी बोलताना दिला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली शहरातील जमिनीच्या मोबदल्याबाबतीत शासनाच्या फसवेगिरीला शहरवासियांनी विरोध करत सर्व प्रकल्पग्रस्तांनी प्रांताधिकारी नीता सावंत यांची भेट घेतली. कणकवली शहरातील जमिनीचा मिळणारा मोबदला हा तुटपुंजा असल्याने कणकवली शहरवासी आक्रमक झाले. रेडी रेक्टरच्या किंवा दुप्पट भावाने नुकसान मिळणे आवश्यक आहे, मात्र कणकवली शहरातील जमिनींना तुटपुंजा मोबदला मिळत असल्याने योग्य तो न्याय मिळावा यासाठी आक्रमक होत प्रांताधिकाऱ्यांकडे त्यांनी मागणी केली. त्यांची त्यांचे जे गाळे आहेत ते अत्यंत अल्प किमतीत घेतलेले आहे की तो कुठेही धंदा करू शकत नाही, त्याला उपाशमारीची वेळ त्याच्यावर येईल. त्याच्यामध्ये शासनाने जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. दुकानं बंद करू, दुकानाला गाळा कुठेही त्याने तुम्ही दिलेल्या पैशात कुठे मिळत असेल तर शासनाने त्यांना उपलब्ध करून द्यावं. इतके कमी रक्कम शासनाने दिलेली आहे, अत्यंत अल्प किमतीमध्ये हे सगळं केलेलं आहे. शहरामध्ये तुम्ही पाहिजे तर त्याची जाऊन चौकशी करावी शासनाने किती किती पैसे दिलेले आहेत. म्हणूनच उद्रेक आहे ना, म्हणून उद्रेक झाला. तफावत जेव्हा रेडी रेकनर हे आम्हाला चालणार नाही, कारण आज 2017 मध्ये आपण जमीन संपादन करत आहात, त्यामुळे 2017 मधला जो दर आहे तो दर या ठिकाणी या शहरवासियांना त्या ठिकाणी रेडी रेकनरचा प्रमाणे करावा ही आमची त्यातल्यामधली प्रमुख मागणी ही सगळी ग्रामस्थांची आहे. आणि म्हणून जी काही तफावत आज शहरी आणि ग्रामीण भागातल्या मूल्यांकनामध्ये दिसते त्यामुळे फार मोठा रोष हा जनतेमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्याचबरोबर भाडेकरू असतील, मूळ मालक असतील, कुटुंबातले वेगवेगळे कुटुंब प्रमुख असतील, त्याच्यामधला जो वाद आहे हा सुद्धा नोटिसीच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. ज्यावेळी जो कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखाला बरोबर त्याच्या वारसदारांना त्या सगळ्या याच्यामध्ये हिस्स्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे ही सुद्धा भूमिका आपल्या प्रकल्पग्रस्तांची आहे. आणि म्हणून आम्ही सगळे मिळून म्हणजे या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार न करता सर्व शहरातले प्रमुख लोकप्रतिनिधी या सगळ्या कणकवलीवासियांच्या ज्या भावना आहेत त्या भावना घेऊन या ठिकाणी राज्य सरकारच्या स्तरावर आम्ही स्पष्टपणे पालकमंत्री ना आपल्या प्राण मॅडमांना सांगितलेलं आहे की शहरातल्या प्रकल्पग्रस्तांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जर प्रकल्पग्रस्तांचा विचार न करता जर विकास काम होत असेल तर ते विकास काम आम्ही होऊ देणार नाही ही स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. पण हा सगळं आंदोलन जे आहे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या शहरामध्ये उभं करणार आहोत. आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या जी आमच्या ज्या तक्रारी आहेत, आमचं जे म्हणणं आहे हे सरकारनं आणि प्रांत अधिकाऱ्यांनी ऐकून घ्यावं आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे. आणि जर असं झालं नाही तर आज जे काम शहरामध्ये चालू आहे ते काम कणकवली ते शहरवासी त्या ठिकाणी बंद पाडतील हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. हा सर्व जनतेचा निर्णय आहे आणि मला विश्वास आहे की आमचं राज्य सरकार जनतेच्या भावना ज्या आहे, जनतेचा उद्रेक आहे, याच्यामधल्या प्रमुख मागण्यांचा मानवतेच्या दृष्टीनं विचार करतील आणि नक्कीच याच्यामध्ये न्याय देतील. आणि आमचीही भूमिका राहील, आम्ही सत्तेतले सहभागी लोक आहोत, प्रयत्न हा आमचा सगळ्यांच्या माध्यमातून राहणार आहे. आणि म्हणून कुठलंही राजकारण न आता सर्वपक्षीय पद्धतीनं कणकवली शहरवासियांची एक कृती समिती एक प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी सोडवणार आहोत. कोकण लाईव्हसाठी उमेश परब कणकवली.